विद्यार्थ्यांनो, आज इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 5वा शिवरायांचे शिक्षण चा स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्न 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ, शहाजी राजे - गाढे पंडित होते. उत्तर, संस्कृतचे. आ, मावळात राहणाऱ्या लोकांना - म्हणतात. उत्तर, मावळे. प्रश्न 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक अ, शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली. उत्तर, शिवरायांना शिकवण्यासाठी शहाजीराजांनी बंगळूर येथे शिक्षकांची नेमणूक केली. प्रश्न क्रमांक आ, शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. उत्तर, शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. प्रश्न क्रमांक ई, दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली. उत्तर, शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट दिली. प्रश्न 3, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक अ, पुण्याचे रूप कसे पालटले. उत्तर, जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या. हे आसपासच्या गावातील लोकांना समजले तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले, शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. प्रश्न क्रमांक आ, शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या. उत्तर, उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. प्रश्न क्रमांक ई, जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता. उत्तर, जिजाबाईंनी निश्चय केला होता की त्यांचा शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही, तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील.